खेड दापोली मंडणगड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजयराव कदम यांनी योगिता दंत महाविद्यालयाच्या जागेविषयी मानहानी केल्याप्रकरणी पर्यावरण मंत्री आमदार रामदासभाई कदम यांची त्यांच्या विरोधात 10 कोटींचा दावा दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात हा दावा दाखल केला असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आमदार रामदासभाई कदम यांनी प्रसार माध्यमांना दिली. याबाबत बोलताना ते म्हणाले की डेंटल कॉलेजच्या जागेचा विषय घेऊन आत्माराम भुवड यांनी 1 मेला उपोषण केले होते, त्याला आमदार संजयराव कदम यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. यावेळी माझी वृत्तपत्रातून तसेच टीव्हीवरून संपूर्ण देशात बातम्या देऊन बदनामी करण्यात आली. डेंटल कॉलेजची जागा खरेदी रितसर करण्यात आली असताना आमदार संजयराव कदम यांनी माझी नाहक बदनामी केली. डेंटल कॉलेजची जागा मी 2005 मध्ये रितसर विकत घेतली आणि 2007 मध्ये बांधकाम सुरू केले. हे काम 2012 मध्ये पूर्ण झाले आणि 2013 मध्ये आत्माराम भुवड यांनी तक्रार केली. सदरचा दावा खेडच्या न्यायालयात अजूनही प्रलंबित आहे. त्या दाव्याचा निकाल लागलेला नसताना भुवड तसेच आमदार कदम यांनी उपोषण करून राजकीय आंदोलन केले. याविरुद्ध देखील खेडच्या न्यायालयात 13 जुलैला दावा दाखल करण्यात आला. न्यायालयाने हा दावा स्वीकारला असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयानेही 10 कोटीचा दावा दाखल करून घेतला आहे. संजयराव कदम यांनी केलेले आरोप तसेच माझी केलेली बदनामी याचे पुरावे सीडी व्हिडिओ वगैरे न्यायालयात पुरावे म्हणून देण्यात आले आहेत. न्यायालय योग्य तो निर्णय देईल यात शंका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.